गेल्या काही दिवसापासून कोविड आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. गत 2 महिन्यांमध्ये कोविडचे प्रमाण कमी होत असले तरी तिसरी लहर कधी येईल हे सांगता येत नाही. या अनुषंगाने सर्वत्र तयारी सुरू असताना सामाजिक दायित्व म्हणून खामगाव MIDC भागातील हिंदुस्थान युनिलिव्हर कडून सातत्याने खामगाव सामान्य रुग्णालय, शेगाव सामान्य रुग्णालय, जिल्हा अधिकारी कार्यालय, SDO कार्यालय खामगावच्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरू ठेवला आहे. आता सुद्धा घाटपुरी खामगाव येथे हिंदुस्थान युनिलिव्हरने सुमारे 100 बेड देण्यासाठी नव्याने तयार करून दिले. या बेड प्रदान प्रसंगी खामगाव उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, खामगाव तहसीलदार शीतल रसाळ, हिंदुस्थान युनिलिव्हरच्या फॅक्टरी मॅनेजर श्री विद्यराजन, HR मॅनेजर देवेश तोमर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम घाटपुरी कोविड सेंटरमध्ये पार पडला. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की कोविडच्या नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज असून कोणत्याही परिस्थितीत रुग्ण वाचवणे ध्येय आम्ही पाळू. यासाठी हिंदुस्थान युनिलिव्हरकडून 100 बेडची सहाय्य मिळाली आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर खामगावच्या वतीने 22 जून रोजी खामगाव सामान्य रुग्णालय येथे 40 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले. यावेळी SDO राजेंद्र जाधव, फॅक्टरी मॅनेजर विद्या मॅडम, पर्सनल मॅनेजर तोमर, मिडवाईफ वैद्यकीय अधिकारी व निलेश टापरे आदी उपस्थित होते.